ॐ नमस्तस्मै गणेशाय ब्रह्म विद्या प्रदायिने यस्यागस्त्यायते नाम विघ्नसागर शोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्य कृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे। जय गजानन। माऊली ज्ञानदेवांची गणेश वंदना आपण समजून घेतोय। ती समजून घेत असताना सगुण साकार असणाऱ्या जगस्वरूप असणाऱ्या शरीराचं वर्णन केलं। आता त्या विपरीत असणाऱ्या गजस्वरूप असणाऱ्या मस्तकाचं वर्णन माऊली सुरू करतीये। शरीराचं वर्णन किती जरी सुंदर केलं तरी आपल्याला लक्षात ठेवायचं की ते नाही पाहायचंय, लक्ष प्रमेयावर असलं पाहिजे। आणि प्रमेय काय आहे? देवा तूची गणेशू, हे आपण सातत्याने एक सूत्र रूपात पाहतोय। ती भूमिका माऊली आपल्या समोर ठेवत आहेत। माऊलींनी आपल्याला पुढचा हिशोब सांगितला। सगुण साकार शरीराच्या विचारानंतर त्यांनी निर्गुणाच्या दिशेने जाण्याचा विवेक स्वरूप असणारी शुंडा आपल्या समोर ठेवली। ती सरळ आहे, विवेक सरळच असतो, पंचाईत अविवेकाचीच असते। ती सरळ शुंडा जी आहे त्या शुंडेच्या माध्यमातून मस्तकाच्या दिशेने प्रवास आपण करतोय आपल्या चिंतनाचा। कारण शरीर सगळं सगुण साकारातलं आहे, मस्तक मौर्याचं निर्गुण निराकार आहे। त्या निर्गुण निराकार मस्तकाचा विचार आपल्याला करायचाय। सोन दोन्हींवर असणारी असं वर्णन आपण पाहिलं की चिकटलेली आहे ती, उगवलेली आहे ती मस्तकावर निर्गुणात आणि आलेली आहे सगुणात। तिच्या आधारे, त्या सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, ही जी संतांनी भूमिका सांगितली त्या भूमिकेनुसार त्या सोंडेनी मोरयाचं वैशिष्ट्य लक्षात घ्यायचं। मोरयाचं निर्गुण निराकार स्वरूप लक्षात घ्यायचं। सोंडेनीच का? तर सोंड हे त्यांचं एकमेव अद्वितीय अवयव आहे। एका मोरयाशिवाय दुसऱ्या कोणत्याच देवतेजवळ हे अद्वितीय अवयव नाही, म्हणून तिथून सुरुवात केली। त्या सोंडेच्या वर आपण निर्गुणाच्या दिशेने मस्तकाच्या दिशेने जसा प्रवास करू तसे समोर आपल्याला दोन दात येतील। त्या दातांचं वर्णन स्वाभाविक माऊली करायला सुरुवात करतीये। माऊलींचे शब्द आहेत, तरी संवादू तोची दशनू जो समता शुभ्र वर्णू। गंमत लक्षात घ्या, वास्तविक दात दोन आहे पण तिथे नाही वापरलं दोनचं वर्णन, एकेका दाताचं वर्णन केलेलं आहे। तरी संवादू तोची दशनू, एकाच दाताचं वर्णन आहे। जो जे नाही म्हटलं, दोन आहेत वर्णन नाही केलं। का दोनचं वर्णन नाही केलं? कारण दोन असेल तर संवादू नावाची गोष्टच होत नाही। म्हणून तर मोरयाचं एक दात खंडित आहे। एकदंत शब्द किती वेगळ्या अर्थाने माऊली सांगतात आपल्या समोर लक्षात घ्या। जिथे दोन आहे तिथे द्वैत आहे, आणि जिथे द्वैत आहे तिथे वादच आहे, संवाद असूच शकत नाही। कारण द्वैताचा परिणाम, दोनपणांचा परिणाम हा वादात होत असतो। दोन्ही, कारण दंत शब्दाचा अर्थ सत्ता आपण पाहिलं, दंत शब्दाचा अर्थ श्रेष्ठत्व असं आपण पाहिलं। आणि मग ते जेव्हा आपण पाहत होतो तेव्हा आता लक्षात घ्या की जेव्हा दोन सत्ता असतात वादच होणार आहे, जेव्हा दोन शक्ती असतात वादच होणार आहे। संवाद व्हायचा असेल तर एकत्व असलं पाहिजे, एक अनन्य शरणत्व असलं पाहिजे, तरच संवाद नावाची गोष्ट आहे। म्हणून किती मजेदार रचना आहे लक्षात घ्या, संत संवाद साधतात, ते वादाच्या भानगडीत पडत नाही। शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे। काशीचे एक पंडित आले, ते म्हणाले आपण ज्ञानेश्वरीवर वाद करू। नाथ महाराज नमस्कार करतात, वंदन करून नम्रतेने म्हणतात, अरे बाबा ज्ञानेश्वरी वादाचा नाही संवादाचा विषय आहे। किती मजेदार रचना आहे लक्षात घ्या, संत संवादच साधतात, म्हणून त्यांच्यात कोणतेच वाद नसतात। ज्ञानेश्वर माऊली नामदेवांना वंदन करतात, नामदेव महाराज ज्ञानदेवांना वंदन करून समाधीत नेऊन बसवतात। जगद्गुरु तुकोबा राय समर्थांचं गुणगान करतात, समर्थ तुकोबांना अभिवादन करतात,
त्यांच्यात वाद नसतात, मूर्ख लोक त्यांच्या नावावर वाद घालत राहतात. ही भूमिका आपल्याला व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. संवाद नावाची गोष्ट, जेव्हा आपण अद्वैताच्या दिशेने निघतो, जेव्हा आपण निर्गुण निराकाराच्या दिशेने निघतो, तिथे वाद असू शकत नाही. संवादाचाच विषय आहे. गळून पडलं पाहिजे काय, जे वाईट आहे, जे गौण आहे, जे हीन आहे. म्हणून त्याचं वर्णन आपण केलं होतं, डावाच दात तुटलेला असला पाहिजे. ती जी भूमिका आहे ती वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने समजून घ्यायची आहे. संवाद केव्हा होईल, जेव्हा एक खंडित होईल, एक सत्ता मागे सरकेल, एक सत्ता पराभूत होईल, एकच सत्ता शिल्लक राहील, त्यावेळी संवाद नावाची गोष्ट शक्य आहे. कारण आता त्यातलं वाईट निघून गेलं, आता त्यातला अहंकार निघून गेला, मल निघून गेला. आणि मग मल निघून गेलेला असा जो दात असतो तो समता दर्शक जो आहे, त्याचं वर्णन केलं तो समता शुभ्र वर्णू. किती मजेदार रचना आहे लक्षात घ्या. वाद होता तोपर्यंत दात काळे राहत असतात, वाक्याचा अर्थ त्याच्यावर मल बसलेला आहे. ती सत्ता मलीन असते तेव्हाच वाद घालत असते, जेव्हा सत्ता शुद्ध असते तेव्हा वाद नसतो, संवाद असतो. आणि मग त्या शुद्धतेचं, त्या पवित्रतेचं प्रतीक शुभ्र वर्ण सांगितलेलं आहे. आणि म्हणून मोरयाचा दात कसा आहे, तर शुभ्र आहे. का? कारण तो पवित्र सत्तेचं प्रतीक आहे. अपवित्र जी होती, डावीकडची जी होती, हिणकस सत्ता जी होती, गौण सत्ता जी होती, डावेपणा जो होता तो सगळा तुटून गेलेला आहे, खंडित झालेला आहे, भग्न पावलेला आहे. आता एकमेव शुद्ध उजव्या बाजूची, वाक्याचा अर्थ पवित्र, मंगल उरलेलं आहे मोरयाचं. ते दंत स्वरूप जे आहे, एकदंत स्वरूप जे आहे, ते त्याचं आभूषण आहे. आणि म्हणून तरी संवादू तोची दशनू. किती मजेदार रचना माऊली सांगतात की अशा त्या दातांच्या माध्यमातून मला संवाद साधायचाय. कशाशी? पुन्हा तोच हिशोब लक्षात घ्या. तो दात सुद्धा सोंडेसारखाच आहे. कोणत्या अर्थाने? तो आहे मस्तकावर उगवलेला आणि आलेला शरीरावर आहे. शरीरावर आलेला असल्याने त्या दाताच्या आधारे मस्तकापर्यंत पोहोचायचंय, त्याच्या चिंतनाच्या आधारे मस्तकापर्यंत पोहोचायचंय. आणि म्हणून त्या दाताचा हिशोब वापरला तरी संवादू तोची दशनू, जो समता शुभ्र वर्णू. तिथे समानता आता आलेली आहे. का? कारण जे वाईट होतं, जे असमान होतं, ते खंडित झालेलं आहे. आणि म्हणून समानता येऊन पोहोचलेली आहे. आणि अशा त्या सुंदर दातांचं वर्णन, त्या शांतीचं, त्या सुखाचं, त्या समाधानाचं, त्या पवित्रतेचं वर्णन दातांच्या रूपात माऊली करतीये, त्याच्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे. काय मजेदार रचना आहे लक्षात घ्या. सगळ्या दातांचं वर्णन केलं, दातांच्या माध्यमातून आता सांगितलं तसं शांती सुख समाधान. कारण हे पांढऱ्या रंगाच्या सगळ्या गोष्टी, हे शांती सुख समाधान वर्णन केलं, त्या शांती सुख समाधानावर आपली दृष्टी असली पाहिजे. का? कारण मोरयाची असते. किती मजेदार रचना. म्हणून पुढच्या उच्चारणामध्ये माऊली सांगतीये, देवा उन्मेष सूक्ष्मेक्षणू विघ्न राजू. त्या दंतांवर मोरयाची नजर पडते. का पडते? त्याचं उत्तर आहे, मोरया अर्धवट उघड्या डोळ्यांनी पाहतायत. सूक्ष्मेक्षणू, सूक्ष्म दृष्टी आहे. याचा अर्थ पूर्ण उघडलेले नाही डोळे, अर्धवट मिटलेले, अर्धोन्मिलित नयन, असं जे वर्णन केल्या जातं शास्त्रात देवता तत्वाचं, ते वर्णन आहे. का पूर्ण उघडलेले नाही, का पूर्ण मिटलेलेही नाही, दोन्हीचं चिंतन फार महत्वाचं आहे. डोळे मिटलेले असणे या वाक्याचा अर्थ निद्रा असा विषय होतो. डोळे मिटलेले असणे याचा अर्थ अज्ञान असा होतो. कारण एकदा डोळे मिटले की आपल्याला डोळ्यांच्या माध्यमातून जे कळायचं ते कळणं बंद होतं. आणि म्हणून आपण डोळे मिटले आहेत याचा अर्थ निद्राधीन आहोत, अज्ञान अवस्थेत आहोत. भगवान तसे आहेत का? त्याचं उत्तर आहे नाही. म्हणून भगवंताचे डोळे मिटलेलेही नसतात. बरं, डोळे उघडतो कशासाठी? त्याचं उत्तर आहे काहीतरी पाहण्यासाठी. काय पाहायचं असतं? त्याचं उत्तर आहे जे माहीत नसतं ते. जे माहिती असतं ते पाहण्यात कोणाला इच्छा नसते, त्यामध्ये फार रस नसतो. एखादी गोष्ट लक्षात घ्या, एखाद्या अत्यंत सुंदर अशा पर्यटन स्थळावर आपण जेव्हा जातो तेव्हा तिथले वेगवेगळे ठिकाणं पाहणे किंवा त्या रस्त्याने जात असताना सुद्धा गाडीतून बाहेरचे ते सौंदर्यपूर्ण स्थळं पाहणे आपल्याला अत्यंत उत्सुकता असते. पण थोडं गंमत लक्षात घ्या, ज्यांना ते नित्य असतं ते पाहायला येतात का?
त्याचं उत्तरही नाही. ते शांत बसून असतात, ते भांगडीतच पडत नाही. ज्याला रोजच त्या रस्त्यावरून प्रवास करायचा आहे तो त्या प्रवासाचा वेगळा आनंद घ्यायच्या भांगडीत पडत नाही. तो शांतपणे झोपून मोकळा होतो. तो त्या दृश्यांकडे पाहत नाही. का? कारण त्याला त्याच्यात नाविन्य उरलेलं नाही, त्याला त्यातमध्ये काही वेगळे उरलेलं नाही, पाहण्याची इच्छा उरलेली नाही. कारण इच्छा कशाची असते? त्याचं उत्तर आहे नाविन्याची असते. काहीतरी वेगळं मिळवायचं असतं. जेव्हा वेगळं मिळवायचं असतं तेव्हा आपण डोळे पूर्ण उघडतो. गंमत लक्षात घ्या, मोर्याला काहीच मिळवायचं नाहीये. कोणत्याच देवतेला अत्यंत आत्मतृप्त अवस्था ही देवतांची ठरलेली अवस्था आहे. काही मिळवायचं नाहीये आणि म्हणून ते डोळे पूर्ण उघडत पण नाहीये. आणि म्हणून अशी मजेदार रचना असते की ना ते डोळे पूर्ण मिटलेले आहेत ना ते डोळे पूर्ण उघडे आहेत. अर्धोन्मिली तर नाहीये ना. ही सगळ्या देवतांची अवस्था आपल्याला सहज वर्णन केलेली पाहायला मिळते. त्याच्यामागची कारणमीमांसा समजून घ्या. अर्थात ती सुद्धा करत असताना अर्धे डोळे मिटले ही अवस्था जीवनामध्ये दोन वेळा येऊ शकते. पहा कशी मजेदार रचना आहे. एका बाजूला मी निद्रेचं वर्णन केलं, एका बाजूला जागृतीचं वर्णन केलं. आता या दोन्ही अवस्थेचं वर्णन करत असताना मधली अवस्था आहे अर्धोन्मिलित नयन. आता गंमत लक्षात घ्या, जागृतीतून निद्रेत जातानाही मध्ये ती अवस्था येणार, निद्रेतून जागृतीत येताना सुद्धा मध्ये ती अवस्था येणार. नेमका मोर्या कोणीकडून कोणीकडे जात आहे? चिंतन करा. किती अर्थ आहे, किती पैलू काढता येतात, किती वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्या शब्दांचे अर्थ समजून घेता येतात. थक्क व्हायला होतं. किती मजेदार रचना आहे लक्षात घ्या. जागृतीतून निद्रेकडे जात असताना सुद्धा अर्धवट डोळे पेंगणे नावाची गोष्ट आपण अनुभवतो आणि हळूहळू डोळे पेंगत पेंगत आपण निद्राधीन होतो. इकडून तिकडे जाताना सुद्धा डोळे पेंगणे आहे. दुसऱ्या बाजूला शांत गाढ निद्रा झाली, सकाळी सकाळी डोळे उघडले, इतकी शांत झोप झालेली असते की फटकन अशा डोळे नाही उघडत आपले. मग कसं होतात? शांत हळुवार डोळे उघडतात. तिथेही सूक्ष्मेक्षणू ही रचना आपल्याला येते. दोन पैकी कोणत्या बाजूची? माऊलींनी आपल्याला एक पैलू देऊन दिलेला आहे, एक सूत्र दिलेलं आहे, उन्मेष सूक्ष्मेक्षणू. म्हणजे उघडत असलेले बारीक डोळे. बारीक किती अर्थ आहे? उघडत असलेले का म्हटलं? त्याचं उत्तर आहे ते गाढ निद्रेनंतर जागृतीच्या दिशेने येत आहेत. ही दिशा फार महत्वाची आहे. कोणत्या अर्थाने माफ करा, कोणत्या अर्थाने महत्वाची आहे? त्याचं उत्तर आहे निद्रेकडे जाणं याचा अर्थ तमोगुणाचा प्रवास सुरू होतो. तमोगुणाकडे नाही प्रवास करायचाय, अज्ञानाकडे नाही प्रवास करायचाय. तुमचं माझं शास्त्र आम्हाला सांगतं तमसोमा ज्योतिर्गमय. ज्योतीकडे जायचंय, प्रकाशाकडे जायचंय, जागृतीकडे जायचंय, ज्ञानाच्या दिशेने वळायचंय. त्या दिशेने वळणं केव्हा असेल? त्याचं उत्तर आहे गाढ निद्रेनंतर उघडणारे डोळे. आणि म्हणून उन्मेष शब्द वापरला, उघडत असलेले छोटेसे डोळे. मिटत असलेले नाही, कारण मिटत असली तर झोपेकडे चालले असा अर्थ होतो. तो नाही करायचाय, उघडत असलेले. आणि गाढ निद्रेचा उल्लेख मुद्दाम यासाठी वारंवार करतोय कारण गाढ निद्रा ही तुमच्या माझ्या दृष्टीने सर्वाधिक सुखाची अवस्था असते. आपल्याला सर्वात जास्ती आनंददायी अवस्था कोणती? त्याचं उत्तर आहे गाढ निद्रा. कारण तिथे मन आणि बुद्धी हे दोन दैत्य जे आहेत तुमच्या माझ्यातले ते शांत झालेले असतात. अत्यंत उचापत्या करतात या अर्थाने मी दैत्य म्हटलं. मन आणि बुद्धी शांत होते तेव्हाच गाढ निद्रा असते. आणि मनाच्या आणि बुद्धीच्या विलयाच्या वेळी बुद्धिपतीचं क्षेत्र असतं. म्हणून गाढ निद्रा हे तुमच्या माझ्या अनुभवाच्या बाबतीमध्ये बुद्धिपतीचं क्षेत्र आहे. त्यानंतरची अवस्था समाधी, पण ती आपल्या सामान्य माणसांच्या आवाक्यातली गोष्ट नाही. म्हणून तिचं चिंतन नाही करत आहे. गाढ निद्रे बुद्धिपतीचं क्षेत्र आहे मी आपल्याला सांगितलं. आणि म्हणून लक्षात घ्या, जेव्हा शांत झोप होते गाढ निद्रा प्राप्त झालेली असते, उठल्याबरोबर आनंद वाटतो. कुठ का वाटतो? त्याचं उत्तर आहे आनंद कंद असणाऱ्या मोरयाच्या चरणाला स्पर्श करून आपण आलोय. आणि म्हणून त्याचा तो गुण आपल्याला लागलेला आहे. आपल्याला आनंदी वाटत असतं, प्रसन्न वाटत असतं, सुख समाधान वाटत असतं, मस्त वाटत असतं. इंग्रजीत आपण सहज बोलतो फ्रेश वाटतंय. का फ्रेश आहे? त्याचं उत्तर आहे मोरयाला स्पर्श करून आलाय, बुद्धिपतीच्या क्षेत्रात जाऊन आलाय.
नुसतं स्पर्श करून आलाय पण तरीही ते सगळे गुण लागलेले आहेत त्या भावातून आपल्याला ती गोष्ट लक्षात येईल उन्मेष सूक्ष्मी क्षणू आणि असं जेव्हा सूक्ष्म ईक्षण आपलं असतं शांतपणे पाहणं असतं काही मिळवायचं नाहीये काही सोडायचंही नाहीये ही शांत अवस्था ती विघ्न विहीन अवस्था असते ती ज्याच्या कृपेनी मिळते ना त्याला माऊलींनी शब्द वापरला विघ्न राजू आपल्याला त्या विघ्न राजाला शरण जायचंय त्याची जशी ही दृष्टी आहे तशी दृष्टी मला प्राप्त झाली पाहिजे कारण तशी दृष्टी प्राप्त झाली तरच निर्गुण निराकार आपल्याला कळणार आहे त्या दिव्य दृष्टीचं वर्णन इथं माऊली करतायत पुढे आपल्याला त्या गजमस्तकाचं आणखीन वर्णन करतील कसं उद्याच्या भागात पाहू तोपर्यंत जय गजानन.